निप्पाणी पाणी समस्या योजनेतील अडचणी दूर करा. पालिका सभेत नगरसेवकांची मागणी. तब्बल 1.5 वर्षानंतर पालिका सभा संपन्न. निप्पाणी शहरातील पाणी समस्या 24 तास योजनेची झालेली दयनीय अवस्था यामुळे निप्पाणीकर पाणी समस्यामुळे हैराण झालेले आहेत. पाणी योजनेतील सर्व त्रुटी दूर करून सुरळीत पाणी पुरवठा करून वर्षाला 1440 पाणीपट्टी आकारावी अशी मागणी पालिका सभागृहात सर्व नगरसेवकांच्या माध्यमातून करण्यात आली. तब्बल 1.5 वर्षानंतर सभागृह अस्तित्वात आल्यानंतर किरकोळ वादावादी वगळता पालिका सभा संपन्न झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सोनल कोटाडिया या होत्या. स्वागत पालिका आयुक्त हरदी यांनी केले. विषय पत्रिकेमध्ये 29 विषय घेण्यात आलेले होते. यामध्ये सर्वाधिक चर्चा ही पाणी समस्येवर झालेली असून 24 तास पाणी समस्या संदर्भात पालिका नगरसेवकांनी आपली मते मांडली. यावेळी अनेक विषयांच्यावर चर्चा करण्यात आली. यामध्ये नगरपालिकेच्या मालकीच्या असणाऱ्या शहरातील सर्व गाळ्यांचे लिलाव करून डिपॉझिट व भाडे तत्वावर देणे बाबत चर्चा केली. शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणे, शहरातील पार्किंग व्यवस्था व्यवस्थित करणे, स्मशानभूमीचा विकास करणे यासारख्या अनेक विषयांच्यावर चर्चा करण्यात आली. या सर्व चर्चा झाल्यानंतर नगराध्यक्षा सोनल कोटाडिया आणि उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर यांनी सर्व नगरसेवकांना आपापल्या वार्डातील सर्व समस्या आपल्या समोर मांडाव्यात, त्या सर्व समस्या सर्वांनी विश्वासात घेऊन सोडवल्या जातील असे सांगितले. यावेळी सत्ताधारी गटाचे सर्व नगरसेवक नगरसेविका, विरोधी गटाचे नगरसेवक नगरसेविका, पालिका कर्मचारी नागरिक उपस्थित होते. आता आलं बिल. बिल जे आहे हे बिल आपण मीटर हवेचं आणि 100% हे चुकीचं आहे, चुकीचं आकारलेलं आहे, हे लोकांना दुर्दैव आहे. त्यामुळे लोक भरू नका म्हणून आपण सर्व नगरसेवकांनीच हे सगळ्यांना सांगितलेलं आहे. त्याच्याबद्दल पण तुम्हाला असायचं कारण नाही. आणि आम्ही जिल्हाधिकाऱ्यांनी MD ला पण सांगितलं की आम्ही सगळे नगरसेवकच सांगितलोय की तुमचं हवेचं बिल आलेलं आहे, पाण्याचं नाही. त्यामुळे आम्ही जोपर्यंत तुम्ही हे क्लेम करून देत नाही तोपर्यंत आम्ही हे बिल भरणार नाही. तर आता एक असं झालंय की कामगार पगार आपण म्हणालोय, कामगार पगार देण्यासाठी कॉन्ट्रॅक्टरना पेमेंट करायला पाहिजे. कॉन्ट्रॅक्टर पेमेंट केल्याशिवाय करत नाही म्हणाल. हे सगळं आहे. मग टोटली निप्पाणी शहराचं आपण आता हे ब्रेक केलं, म्हणजे बिल कोणी भरू नका म्हणून सांगितलं. पण आता तसं करून चालणार नाही की आपण हे काहीतरी रेट फिक्स केले पाहिजे. तर मी तुम्हाला आज सांगू इच्छितो, हे कुणालाही माहिती होतं की नाही होतं, आज या ठिकाणी सभागृहाला माझी विनंती आहे की जिथं जिथं स्लम एरिया आहे ती पाणीपट्टी ठरवायचा अधिकार काउन्सिलला आहे, अधिकाऱ्यांना नाही. त्यामुळे आपण सर्वांनी मिळून स्लम एरियाला एक रेट फिक्स करूया, आजच या ठिकाणी करूया. आणि त्या दराप्रमाणेच त्या ठिकाणी पाणीपट्टी आकारावं असं आम्हाला अधिकाऱ्यांनी झाल्यावर सगळ्यांनाच घेणार ना, तुम्ही एकटं नाही. तर आज या ठिकाणी स्लम एरिया जेवढे आहेत, मग जत्रडेलस असू देत, आंबेडकर नगर असू देत, भीम नगर असू देत, आंदोलन नगर असू देत, आश्रय नगर असू देत, आश्रय नगर शिंदे नगर असू देत, किंवा इकडे आमचं जुनं संभाजी नगर असू देत, तहसीलदार प्लॉट असू देत, शिरगुप्पी रोड नांगेरी क्रॉस हे जे एरिया आहेत स्लम डिक्लेअर्ड. तुम्हाला दबाव नाही, कुणावरही दबाव नाही. माझं मत सांगवलं, तुमचं मत ऐकून घेतलं, इथं बोललं, तुमचं सगळ्यांचं ऐकूनपर्यंत काय बोलू तो काय मला सांगताय का? तुम्ही मी इथं तुमचं सगळ्यांचं बोलून होऊपर्यंत गप बसलो तो मी एकटीचा शब्द बोललो तो मग माझं मन मत ऐका खराब करून द्यावं ना कुठं मी काय MD मी आहे खरा की मला काय बघा तुम्हाला काय म्हणायचं फुकट पाणी द्या म्हणा आम्ही कुठं करावं झाल्यानंतर आपण सगळीकडे वॉलची आपली सिस्टीम आहे ती अंमलात आणायची. मग ते प्रत्येक नगरसेवकाला घेऊन करायचं सुरुवातीलाच आपण सांगितलं. ಪ್ರಾಕ್ಟಿಕಲಿ ಏನಿದೆ ಅಲ್ಲಿ ನಾನು ಎಲ್ಲ ಬೆತ್ತ ಪಡೀನಿ ಇಂಜಿನಿಯರ್ಸ್ ಬಂದಿದ್ರು ಪ್ರವೀಣ್ ಕರ್ಕೊಂಡ್ ಬಂದ್ರೆ ನಾವು ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಹೋಗಿ ಅಲ್ಲಿ ನಿಂತ್ಕೊಂಡು ಚಾಲೂ ಮಾಡಿ
ಇದೆ ಟರ್ನ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೇಕು ಚಾಲು ಮಾಡಿಸಿದ್ರೆ ಟರ್ನ್ ಮಾಡಿ ಹೋಗ್ಬೇಕಾಗ್ತದೆ ಆಮೇಲೆ ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆ ಮೊಬೈಲ್ ಶಾಪ್ ಇದೆ ಈ ಕಡೆ ಸ್ವೀಟ್ ಶಾಪ್ ಇದೆ ಈ ಕಡೆ ಲೈಟ್ ಕಂಬ ಇದೆ ಯಾವುದು ವೆಹಿಕಲ್ ದೊಡ್ಡ ವೆಹಿಕಲ್ ಬರ್ತದೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಸಣ್ಣ ವೆಹಿಕಲ್ ಬರ್ತದೆ ಅದನ್ನ ನಾನು ಟರ್ನ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಬರೋದಿಲ್ಲ ಟರ್ನ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಆಗಲ್ಲ ದೇರ್ ಇಸ್ ಅ ಪ್ರಾಕ್ಟಿಕಲ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಮೇಲೆ ಇನ್ನೊಂದು ನಮಗೆ ಇನ್ನೊಂದು ನಿಮ್ಗೆ ವಿಷಯ ಗೊತ್ತಿರಲಿ ಸಿಗ್ನಲ್ ಆನ್ ಮಾಡಿದ್ರೆ ನಮಗೆ ಹೆಲ್ಪ್ ಯಾರು ಪೊಲೀಸ್ ಅನ್ಕೊಂಡು ವಿಷಯ ಹಾಕಬೇಕಿರೋ ಅವಶ್ಯಕತೆ ಇರಲ್ಲ ಎಸ್ ಸರ್ ವಿಷಯ ಹಾಕ್ಬೇಕಾದಂತ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ ಹೌದ್ರ ಸರ್ ಯಾರು ಬೇಕಾಗಿಲ್ಲ ಅದು ಅದಷ್ಟು ಕಲ ಆನ್ ಆಗಿರ್ತದೆ ಆನ್ ಆದ್ರೆ ನಿಲ್ತಲೆ ಹೋಗ್ತಾರೆ ಯಾಕೆ ಅದಾದ್ರೂ ಸಹಿತ ನೀವು ನೋಡಿದ್ರಿ ಬೆಳಗ್ಗೆನ ಸಂಜೆ ತನಕ ಹಲವು ಪೊಲೀಸ್ ಇದ್ದೇ ಇರ್ತಾರೆ ಯಾಕೆ ನಾವು ಹಾಕಿದೀವಿ ಯಾಕೆ ಅಂತಂದ್ರೆ ದರ್ ಇಸ್ ಅ ಪ್ರಾಕ್ಟಿಕಲ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಅಲ್ಲಿ ಸಿಗ್ನಲ್ ಆನ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಟರ್ನ್ ಮಾಡೋಕೆ ಸಮಸ್ಯೆ ಆಗ್ತದೆ ನೀವೇ ಪ್ರಾಕ್ಟಿಕಲಿ ಫೇಸ್ ಮಾಡ್ಬೇಕಾಗ್ತದೆ ಅದ ಸಂಬಂಧ ಮತ್ತೆ ಸಮಸ್ಯೆ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಸ್ಟಾಪ್ ಮಾಡಿದ್ವಿ ಮತ್ತೆ ನಿಮ್ಗೆ ಅದ ಸಂಬಂಧ ತಂದ್ ಮಾಡಿದ್ವಿ ಇನ್ನು ಮೂರನೇ ಪಾಯಿಂಟ್ ಏನಂದ್ರೆ ಈಗ ಒಂದ್ಸರಿ